नमस्कार मित्र हो दीपक रेगे चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आता तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या या कथा कथासंग्रहातली एक विनोदी कथा ज्या कथेचं नाव आहे चपळ कुमारच्या विचित्र सोडाची चित्तर कथा बघूयात हा चपळ कुमार कोण आहे त्याला सूड नेमका घ्यायचा आहे कोणाचा आणि मग त्यातनं घडलेली ही चित्तर कथा का काय आहे ते सगळं आपण ऐकणार आहोत या विनोदी कथेमधनं पण तत्पूर्वी नेहमीसारखा एक नंबर निवेदन करतो चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी घंटीचा चिन्ह बेल आयकन आहे तेही प्रेस करा चला मित्रांनो आत्ता सुरू करूयात विजय कापडी लिखित विनोदी कथा चपळ कुमारच्या विचित्र सूडाची कथा बरीच वर्ष झाली या गोष्टीला मेरा भारत महान जिसमें नब्बे प्रतिशत लोक बेमान यामधल्या पार दक्षिणेकडच्या एका राज्यात ही गोष्ट घडली या राज्याच्या राजधानीचं नाव चपळपूर प्रस्तुत सूडकथा इथेच जन्माला आली या सूडकथेत प्रमुख पात्र तीन एक चपळपूरचे मुख्यमंत्री महोदय एस रामभद्रन दोन रामभद्रन यांची सेक्रेटरी कंप्रियसी जयमंगला आणि तीन या दोघांच्या खास मर्जीतला माणूस चपळकुमार या तिघांचं तसं एकमेकात फार चांगलं चाललेलं होतं पण अचानक एक दिवशी अशी काही घटना घडली की चपळकुमारनं ठरवून टाकलं की मुख्यमंत्री महोदय एस रामभद्रन यांचा सूड घ्यायचा त्याकरता त्यांनी जंग जंग पाछाडलं आणि शेवटी तो यशस्वीसुद्धा झाला त्यांनी असा काही विचित्र सूड घेतला की पाहणाऱ्या भल्याभल्यांच्या भोवया वक्रांकित होऊन काही काळ तशाच राहिला काहींनी हातभर लांब जिबा बाहेर काढून आश्चर्य व्यक्त केलं तर काहींचे डोळे विस्फारलेल्या अवस्थेतच राहिले चपळकुमारनं घेतलेला सूड हा निश्चितपणे जगा वेगळा होता पण मुळात चपळकुमार हा सूड घ्यायला का प्रवृत्त झाला ते समजून घेण्याकरता प्रस्तुत कथेतल्या प्रमुख पात्रांचा सविस्तर परिचय करून घेणं मात्र आवश्यक आहे आता लेडीज फर्स्ट या न्यायानं सर्वप्रथम परिचय करून घेऊया तो जयमंगलेचा जयमंगला ही एक राक्षसी महत्वाकांक्षेचा रोग जडलेली स्त्री होती खूप वर्षांपूर्वी ऐन तारुण्या तिने एकच ध्येय आपल्या नजरेसमोर ठेवलेलं होतं ते ध्येय म्हणजे असं काहीतरी करायचं का की ज्यामुळे आपल्याजवळ जमलेल्या वस्तू पाहणाऱ्यांचे डोळेचं दिपले पाहिजेत आपल्याला जे काही हवं आहे त्याची एक मोठी यादी तिच्या डोळ्यांसमोर दिवस रात्र तरळत असे या यादीत एकावन्न किलोचे सोन्याचे दागिने म्हणजे बांगड्या गोठ पाटल्या कमरपट्टे हार ब्रेसलेट इत्यादी इत्यादी आठशे एक किलो वजन भरतील एवढ्या वजनाची चांदीची विविध आकाराची भांडी दहा हजार सिल्क साड्या तीनशे पन्नासच्या आसपास जोडे शंभर मनगटी घड्याळं त्यातली काही घड्याळं हिरे आणि जड जवाहिरांनी मढवलेली वीस पंचवीस मोटारे एकशे तीस सुटकेसेस पन्नास एअर कंडिशनर्स आणि या सगळ्या वस्तू सामावून घेणारी प्रचंड आकाराची घरं भल्या मोठ्या आकाराचे बंगले थंड हवेच्या ठिकाणी स्वमालकीची हॉटेल्स इत्यादी इत्यादी अर्थात इतक्या सगळ्या वस्तूंची मालकीण होण्या एवढी ती गर्भश्रीमंत नव्हती त्यामुळे नेमकं काय करायला का हवं असा यक्षप्रश्न तिच्यासमोर उभा राहिला तिच्या डोळ्यापुढे दोनच क्षेत्र तरळायला लागले चित्रपटसृष्टी आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांचे मार्ग जरी दोन टोकांचे होते तरी ध्येय साधण्याचा रस्ता मात्र एकच होता या दोन्ही क्षेत्रात अभिनय आला खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायला बराच वाव होता हे जरी खरं असलं तरी राजकारणात तिला सुखासुखी कोण घुसू देणार त्यामुळे आधी चित्रपटसृष्टी घुसायचं आणि नंतर राजकारणात मुसंडी मारायची असा तिने स्वतः पुरता निर्णय घेऊन टाकला चित्रपटसृष्टीतनं राजकारणात घुसलेले कित्येक आसा तिने बघितलेले होते शिवाय चित्रपटात चमकण्यासारखं सौंदर्य तिच्याजवळ होतं तिचा रंग गोरापान होता चेहरा मोहक होता आणि मुख्य म्हणजे बंदुकीत दारू ठासून भरल्याप्रमाणे तिच्या गात्रा गात्रात मोहकता आणि मादकता ठासून भरलेली होती थोडक्यात तिची मूर्ती रुपेरी पडद्यावर बघून अनेकांच्या दिलाची धडकन वाढणारी होती त्यानुसार एक दिवस ती झाली नटी ती पडद्यावर गायला लागली प्लेबॅक घेऊन ती स्टंट करायची डमी घेऊन आणि ती धमाधमा नाचायची हे मात्र स्वतःच करायची आणि हिरोला नाचवायची त्यावेळी थिएटरमधलं तमाम पब्लिक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून थिएटरचं छप्पर उडवायचं प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात त्याप्रमाणे चित्रपटसृष्टीतल्या प्रत्येक नटीच्या मागे एक किंवा बऱ्याचदा अनेक पुरुष असतात हे जयमंगलेला चांगलं ठाऊक होतं था। त्यामुळे सिनेसृष्टीत पाऊल टाकता टाकता तिने एक पुरुष नट हेरून ठेवला त्याचं शुभनाम एस रामभद्रन हा एस रामभद्रन उंचा पुरा होता गोलमटोल चेहरा डोक्यावर कुरळ्या केसांची महिरप डोळ्यात काहीतरी करून दाखवायची जिद्द त्यांनी आपली कर्मभूमी स्वतःच ठरवली होती चित्रपट सृष्टी शिक्षणाला रामराम ठोकून तो चपळपुरातल्या स्टुडिओंचे उंबरठे झेजवायला लागला पण फारसे उंबरठे त्याला झेजवावे लागले नाहीत तो अल्पकाळात आपल्या अंगच्या गुणांनी लोकप्रिय झाला त्याला काय येत नव्हतं हां ओ त्याला चाकू ख सुरा खंजीर चालवायला येत होता तलवार फिरवायला तर येतच होती पण पूर्वीच्या युद्धात फिरवायचे तसले दांडपट्टेसुद्धा तो फिरवत असे खलनायकाला लाथा घालण्यात त्याचा हात धरणारा कुणीही नव्हता मारामारीतलं त्याचं प्रावीण्य बघून अनेकजण त्याचे पाय धरत त्याला घोड्यावर बसायला येत होतं हत्तीनं आपल्या सोंडेनं त्याला वर उचलून आपल्या पाठीवर बसवलं तरी त्याच्या हृदयात बागबुक होत नव्हती एवढंच नाही तर प्रसंगी गाढवावर बसून भरवेगानं पुढे जाण्यात त्याचा हात धरणारा सिनेसृष्टीत कुणीही नव्हता त्याची शरीरयष्टी मजबूत होती कुठूनही उडी मारायची त्याची तयारी असे जिन्याच्या पायऱ्यांवरनं एकदम खाली धाव्या माजल्यावरनं तळ माजल्यावर एवढंच नाही तर पाण्यानं ओथंबून कोसळणाऱ्या धबधब्यात देखील उडी मारून पोहून जाण्यात तो तरवेज होता शिवाय चित्रपटातल्या नायिकेबरोबर गाणी गात पळापळी करायचा त्याला सराव होता कधी कधी तर नायिकेचं पन्नास साठ किलो वजनाचं धूड खांद्यावर वागवून तो ताशी शंभर किलोमीटर वेगानं पळण्याचं कौशल्य दाखवायचा हो एस रामभद्रन याच्या वाट्याला आलेल्या बहुसंख्य भूमिका रॉबिनहूड छापाच्या होत्या श्रीमंतांना लुटायचं आणि गरिबात ती लूट वाटून टाकायची श्रीमंतांना ओक्साबोक्शी रडवायचं आणि गरिबांच्या डोळ्यातले आश्रू पुसायचे या प्रकारच्या त्याच्या रुपेरी पडद्यावरच्या करामती बघून प्रेक्षक थक्क होऊन जात असत नायिकेबरोबरचा त्याचा रोमांस बघून रोमांचित होत असत परिणामी त्याच्या चित्रपटांच्या निर्मात्यांचे गल्ले कायम पैशानं भरलेले असत नेहमी पैशानं भरलेले गल्ले निर्मात्यांचे त्यामुळे निर्माते ह्याच्यावर खुश आणि अशाच एका चित्रपटात रामभद्रांची गाठ जयमंगल अशी पडली त्यांचं मेदकूट जमलं पडद्यावरच्या त्यांच्या रोमांसपेक्षाही खाजगी जीवनातला त्यांचा रोमांस अधिक रंगतदार व्हायला लागला रामभद्रनं मग अशा प्रसंगी जगातले यच्चयावत पुरुष करतात तेच केलं त्याच्याशी लग्न करून त्याच्या घराच्या उंबरठ्यावर ठेवलेलं माप उलथून आलेल्या आपल्या कायदेशीर बायकोला त्याने दूर सारलं आणि जयमंगलेला घरात आणलं त्याच्या धर्मपत्नीनं सुरुवातीला त्रागा केला पण ती विचारी स्त्री जातीत आणि त्यातून भारतात जन्माला आलेली त्यामुळे अन्याय सहन करण्याची शक्ती तिला देवी जगदंबेनं दिलेली होती एक दिवशी तर रामभद्रन तिला घराबाहेर काढून तिची दुसरीकडे व्यवस्था लावून दिली तेव्हाही तिने आदरानं रामभद्रांच्या पायाची धूळ आपल्या कपाळी लावली आणि त्याच्याप्रती आदर राखला इकडे रामभद्रननं जयमंगलेला थाटामाटात पत्नीपद बहाल करून टाकलं जयमंगला आणि रामभद्रन या जोडीनं अनेक चित्रपट गाजवले त्यांच्या सर्व चित्रपटांनी आमाप धंदा केला धो धो पैसा कमावला पण एवढं असूनही त्या पैशातनं जयमंगलेचं स्वप्न साकार होणं ते मात्र दूर राहिलं एक दिवस रामाभद्रांच्या डोळ्यात बघत जयमंगला म्हणाली नाथ आता चित्रपटसृष्टीत फारसा पैसा राहिला आहे असं मला काही वाटत नाही माझी मूळ महत्त्वाकांक्षा एक दशांश प्रमाणात सुद्धा पूर्ण झालेली नाही त्यामुळे माझं का निगडे मन एकदम उदास उदास झालेलं आहे आणि एवढं बोलून तिने शेजारी ठेवलेली ग्लिसरीनची बाटली उघडली आणि दोन थेंब आपल्या डोळ्यात टाकले तिच्या डोळ्यात जमा झालेलं पाणी बघून रामभद्रांच्या हृदयाचं पाणी पाणी झालं तिचे आश्रू बोटाच्या टिचकीनं उडवत रामभद्रन म्हणाला प्रिये जय मंगले तुझी व्यथा जाणतोय मी तुझ्या महत्वाकांक्षेच्या रुंदावलेल्या काक्षा मला खुणावतात तुझ्या महत्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी मला गगनाला गवसणी घालावी लागणार यासाठी मला एकच मार्ग दिसतोय आणि तो म्हणजे राजकारण क्षेत्रात प्रवेश तिथली मंडळी खोऱ्यानं पैसा ओढतात असं मी ऐकू नये राजकारणात स्थिर झालेल्या आणि मोठं पद भूषवणाऱ्या एका व्यक्तीनं आपल्या रिकाम्या बंगल्यात जागा मिळेल तिथे पन्नासच्या शंभराच्या पाचशेच्या नोटाच नोटा बॅगेत आणि गोंडपाटाच्या गोणीत भरून लपवून ठेवल्या होत्या असं तूच मला वर्तमानपत्रात वाचल्याचं सांगत होतीस त्या बंगल्याच्या दारावर हातात बंदूक घेऊन उभ्या असलेल्या रखवालदाराला देखील आपल्या साहेबांनी इतका पैसा लपवून ठेवला असेल याची मात्र कल्पना नव्हती म्हणजे तूच बघ म्हणजे झालं नाथ पण पक्षाच्या निधीकरता तो पैसा जमा करण्यात आला होता असं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं ना जयमंगलेनं डोळे फडफडवत विचारलं अगं पण त्या पक्षश्रेष्ठीनं तो दडवून ठेवलेला पैसा पक्षनिधी असल्याचं ताबडतोब सांगून आपल्या पक्षाची वर्षानुवर्ष काळवंडलेली प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न केला होता सगळ्यात गंमत अशी की एवढं सगळं करून तो कोर्ट कचेरीतनं भा इज्जत भा मुला इजा सुटला एवढं सगळं तो सध्या आपल्या राज्यातला मुख्यमंत्री कोण असावा हे ठरवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली आहे म्हणजे बघ म्हणजे झालं अगं हे तर काहीच नाही काही राजकारण्यांनी आपल्या मुलींची लग्न एवढ्या थाटात साजरी केली आहेत की पूर्वीच्या राजे महाराजांनी देखील शर्मेनं माना खाली घातले असतील राजकारणी मंडळी पैशात लोळतात हेलिकॉप्टरनं प्रवास करतात आणि आपल्यावर रुब्द झालेल्या सुंदर तरुणींचा उपयोग संपला की त्यांचा काटा काढून मोकळी होतात त्यांना कायद्याने शिक्षाही होत नाही थोडक्यात काय तर अशी मजा मजा असते राजकारणी मंडळींची पण नाथ आता तुम्ही काय करणार ते सांगा का राजकारणी मंडळी कशा मौज माझ्या गमती जमती करतात याच्या हकीकतीच फक्त तुम्ही मला ऐकवणार आहात किंचित रुसल्याचा अभिनय करत जयमंगला म्हणाली हा हे बघ तुला आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली अगं माझ्या डोक्यावरचे कुरळे केस विरळ होऊन त्या जागी टक्कल नावाचा सपाट गुळगुळीत प्रदेश निर्माण होऊ बघतोय माझे डोळे खोल जायला लागलेत खांदे पडू लागलेत छातीची उभारी खाली जाऊ बघतीये गात्र पूर्वीसारखी दमदार साथ देईन अशी आहेत अशा परिस्थितीत मी उड्या मारून मारून मारणार तरी किती नाही का त्यामुळे मी एक ठरवलंय सिनेसृष्टीशी काडीमोड घ्यायचा आणि राजकारणात प्रवेश करायचा बास बाज ठरलं दुनिया की कोई भी ताकद मुझे इस विचार से परावृत्त नाही सकती रामभद्रन यांच्या तोंडचे हे उद्गार ऐकून जयमंगलेनं हर्षभरीतून टाळी वाजवली आणि म्हणाली ना खरोखरच तुमच्यासारखे धोरणी आणि बेरकी तुम्ही सांग सिनेसृष्टीत मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेचा राजकारण प्रवेशाच्या बाबतीत तुम्हाला भरपूर उपयोग होईलच पण एक सांगा माझं काय तुम्ही राजकारणात आणि मी चित्रपटसृष्टीत कुजत राहायचं का मी सुद्धा राजकारणात शिरावं ना अगं असं कसं म्हणतोय सगळं मी तिथे तू आणि तू तिथे मी आपण दोघांनी चित्रपटसृष्टी गाजवली आता राजकारणाचं क्षेत्र आपण काबीज करू आणि मग जयमंगलेचा गालगुच्छा घेत रामभद्रन पुढे म्हणाले बघ तू देऊ केलेल्या सहकार्यामुळे या क्षणी माझ्या अंगात सात हत्तींच बळ आलेलं आहे आता आपण दोघांचं ध्येय एकच राजकारण बास राजकारण आणि तेही तुझ्या सोबतीनं त्या दिवसापासनं रामभद्रन यांना एकच ध्यास लागला राजकारण क्षेत्रात प्रवेश केव्हा आणि कसा करायचा केव्हा या प्रश्नाचं उत्तर सोपं होतं केव्हाई अगदी ह्या क्षणापासून पण कसा प्रवेश करायचा ह्याविषयी घाई करून उपयोग नव्हता आपल्याला एक जबरदस्त घुमाव घ्यायचा आहे की जो पाहताना भल्याभल्यांची झोप उडाली पाहिजे अर्थात सिनेसृष्टी इतकी वर्ष गाजवून सोडणाऱ्या रामभद्रन यांच्याकडे गुंड मवाली स्मगलर्स पोलीस आणि सत्ताधारी व विरोधी पक्षातल्या राजकारणी मंडळींचा राबता होताच त्यांच्यापैकी कोणा एकाचा हात धरून राजकारणात प्रवेश करणं तसं सोपं होतं पण रामभद्रन यांच्या आयुष्यातला उमेदीचा काळ चित्रपटसृष्टीत गेलेला असल्यामुळे आपल्या राजकारण प्रवेशात नाट्य अगदी ठासून भरलेलं असलं पाहिजे याबद्दल त्यांचे स्वतःचे काही आडाखे होते ते वाट पहत होते ती योग्य संधीची त्यांना तशी संधी साधून देण्याची कल्पना चपळ कुमारची चपळ कुमार अवया सुड तिसरं आणि शेवटचं महत्त्वाचं पात्र तर हा कुमार म्हणजे रामभद्रन यांच्या खास मर्जेतला माणूस रामभद्रन यांच्या कित्येक यशस्वी चित्रपटांच्या पटकथा आणि संवाद चपळ कुमारच्या लेखणीतनं उतरलेले ले होते वेगळे दिलखेचक प्रसंग योजून आणि हमखास टाळ्या वसूल करणारे दणकेबाज संवाद लिहून ते रामभद्रन यांच्या हवाली केले की त्या लिखाणाचं सोनं करणं रामभद्रन यांना सहज शक्य होत असे चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी रामभद्रांना चपळकुमारची उपस्थिती आवश्यक वाटे आणि त्यामुळेच सिनेसृष्टीतून राजकारण क्षेत्रात उडी मारण्यास आपण उत्सुक आहोत या यासंबंधीची पहिली बातमी त्यांनी चपळकुमारच्या कानावर घातली आणि आपला राजकारण प्रवेश दणक्यात व्हायला व्हावा अशी त्याला गळही घातली चपळकुमारनं आत्तापर्यंत रुपेरी पडद्यावरचे प्रसंग रंगवलेले होते प्रस्तुत प्रसंगी खराखुरा प्रसंग लिहून रामभद्रन यांच्या हातात सुपूर्द करायचा होता रुपेरी पडद्यावरच्या प्रसंगाला रिटेक शक्य होता शेवटच्या क्षणी दुरुस्त्या करत राहणं शक्य होतं पण रामभद्रन करू बघत असलेल्या वास्तवातल्या प्रसंगाला रिटेकची आवश्यकता नव्हती तो शंभर टक्के यशस्वी व्हायला हवा होता परिणामी चपळकुमारनं आपलं डोकं खास खास खाजवलं आणि एक आपलातून कल्पना रामभद्रन यांच्यासमोर मांडली त्यावेळी जयमंगले व्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हतं बऱ्याच विचारांनी शेवटी ठरलं की चपळकुमारची नामी कल्पना प्रत्यक्षात उतरवायची मग त्यानुसार एक दिवस रामभद्रन ठीक रात्रीच्या दहा वाजता एका तिसऱ्या दर्जाच्या गुत्त्यात शिरले गुथल्यातल्या धुंदफुंद वातावरणात त्यांना कोणी ओळखलंच नाही त्यांनी एक ठर्रा मागवला आणि कोपऱ्यात बसून ते त्या ठर्र्याचा स्वाद घ्यायला लागले एवढ्यात एक बेवडेबाज त्यांच्या समोर येऊन उभा राहिला आणि त्यांना जागा रिकामी करण्याचा हुकूम अरवाजच्या भाषेत द्यायला लागला क्षणार्धात रामभद्र उठून उभे राहिले आणि त्यांनी त्या बेवडेबाजाच्या हनवटीवर एक जोरात ठोसा दिला झालं भडका उडायला तेवढा एक ठोसा पुरेसा ठरला कारण दुसऱ्या क्षणी तो बेवडेबाज त्यांच्या अंगावर झेपावला रामभद्रन यांनी आपल्या हाताजवळची खुर्ची उचलून भिरकावून दिली आणि वातावरण तप्त व्हायला वेळ लागला नाही एका ठरलेल्याच पण गाफील क्षणी बेवडेबाजानं रामभद्रन यांचं बकोट उचललं आणि कोपऱ्यात फेकून दिलं आम्हाडी असा हंबरडा फोडून रामभद्रन उठून उभे राहून पाहू लागले तेव्हा कुणा एका अनामिकानं आपल्याला उचलून खांद्यावर घेतलंय आणि बाहेरच्या दिशेनं पळ काढलाय याची जाणीव रामभद्रन यांना झाली तक्षणी हातपाय झाडून रामभद्रन यांनी त्याच्यापासून स्वतःची सुटका करून घेतली नेमक्या त्याच वेळी भोंगा वाजवत पोलिसांची व्हॅन दारू गुत्त्याच्या समोर येऊन उभी राहिले हीच संधी साधून रामभद्रननी टुंड दिशी पोलीस वनच्या टपावर उडी मारली आणि राणा भीमदेवी थाटात भाषण हाणायला सुरुवात केली माझ्या प्रिय शांतीप्रेमी बांधवजन हो सध्याच्या राज्यात आपण सगळे किती असुरक्षित आहोत याचा प्रत्यय मला नुकताच आला केवळ गंमत म्हणून मी इथे या दारूच्या गुत्त्यात आलो आणि कुठलंही कारण नसताना इथल्या मावाल्यानं माझ्यावर हल्ला केला माझ्याशी मारामारी केली आता तुम्हीच सांगा अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला सुरक्षित समजता का मला वाटतं इथला सत्ताधारी पक्ष झोपा काढतोय या उर्मट पक्षाला आणि या पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्याला त्याची जागा दाखवून दिलीच पाहिजे त्याची जागा कुठली ते काय मी तुमच्यासारख्या सुज्ञ जनता जनार्दनाला सांगितलं पाहिजे असं नाही तुम्ही ते नक्कीच जाणता आता या क्षणी मी एक महत्त्वाचा निर्णय घेतोय आणि तो म्हणजे सिनेसृष्टी संन्यास आणि राजकारणात प्रवेश इतकी वर्ष मी रोपेरी पडद्यावर नाना करामती दाखवून तुमचं मनोरंजन केलं आता प्रत्यक्षात तुमची सेवा माझ्या हातून घडावी या हेतूनं मी राजकारणात प्रवेश करणार आहे तुमचा पाठिंबा मी गृहित धरुणा अहो रामभद्रन यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा आणि हृदयाला पीळ पाडणाऱ्या भाषणाचा परिणाम व्हायचा तो झाला पुढच्या क्षणी जमलेला जनसमुदाय त्यांच्या नावानं जय जयकार करायला लागला त्या क्षणी रामभद्रांनी जीभच्या टपावरनं खाली उडी मारली ते गर्दीत मिसळले एक अत्यंत लोकप्रिय नावाजलेला सिनेनट आम जनतेत मिसळून त्यांच्याशी हस्तांदोलन करतोय अहो या दृश्यानं जमलेल्यांचं डोळ्याचं पारणं फिटलं रामभद्रन यांच्या नावाचा जयघोष झाला हे काही वेगळं सांगायला नको दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या वर्तमानपत्रात एकच आठ कॉलमी मथाळा झळकला सुप्रसिद्ध सिनेनेट रामभद्रन यांचा राजकारण प्रवेश झालं वणव्यासारखी बातमी सगळीकडे पसरली जो तो हातातलं काम सोडून रामभद्रन यांच्या बंगल्याच्या दिशेनं धावायला लागला दुपार होता होता त्यांच्या बंगल्यासमोर प्रचंड गर्दी जमली सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते त्यांची भेट घ्यायला गर्दी करायला लागले त्यानंतरच्या गोष्टी इतक्या झपाझपा घडत गेल्या की आपण निवडणुकीत उभे राहिलो कधी प्रचंड मतांनी आपण निवडून आलो कधी आणि मुख्यमंत्र्याची खुर्ची आपण पटकावली कधी याचा रामभद्रन यांनाच पत्ता लागला नाही मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी व्यवसाय तसा वेश हे सूत्र मनात ठेवून आपला नित्याचा वेश चपळ कुमारनं सुचवल्यासारखा बदलून टाकला विरळ केसाचं डोकं लपवण्यापेक्षा त्यांनी डोक्यावर भला मोठा वीग ठेवला आणि विघ लपवण्याकरता एक फरक्याब डोक्यावर ठेवली डोळ्यांवर काळा चष्मा अंगात झुळझुळीत रेशमी सदरा आणि कमरेला वेष्टी वेष्टी ही लुंगीसारखीच असते फक्त तिची दोन्ही टोकं शिवलेली नसतात आणि पायात पांढऱ्या शुभ्र चपला मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर त्यांनी भराभराभरा कामाला सुरुवात केली त्यांनी राज्यात दारूबंदीची घोषणा केली आणि मागच्या दारानं राज्यातल्या प्रमुख दारू घालणाऱ्यांना आत घेतलं आणि त्यांना गंभीरपणे सांगितलं राज्यात दारूबंदी जाहीर झाली आहे त्यामुळे तुमच्या धंद्याला बरकत येणार हे काही मी वेगळं सांगायला नको तुमच्या भट्ट्यांना आणि गुत्त्यांना माझं संरक्षण राहील या बदल्यात एका बाटलीमागे दोन रुपये माझ्याकडे पोचतं करण्याचं काम तुमचं शेअर मार्केटमधल्या मा महाबैलाला त्यांनी बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं शेअर बाजारातल्या सगळ्या व्यवहारांची नीट पाहणी करा शेअर्सच्या किमतीत चढउतार करून सामान्य माणसाचा पैसा शेअर बाजारातून खेचून घ्या बँकेकडून तुम्हाला हवं ते सहकार्य मिळेल आता पसरा आपल्या कल्पनाशक्तीचे पंख जेणेकरून सामान्य माणूस आपल्या जवळचे पैसे घेऊन तुमच्याकडे धावत आला पाहिजे योग्य वेळी त्याला खड्ड्यात कसं घालायचं हे काही मी तुम्हाला वेगळं सांगायला नको या संबंध व्यवहारात माझं तुम्हाला अभय असेल सामान्य माणसाकडून उकळलेला पैसा माझ्यापर्यंत कसा पोहोचवायचा ते मी योग्य वेळ येताच तुम्हाला सांगेन या व्यवहारात तुम्हालाही हात धुवून घेण्याची व्यवस्था असेल हे तुमच्या ध्यानात आलेलं असणारच चला चला आता अधिक वेळ न दवडता कामाला लागा चला शेअर बाजाराची व्यवस्था करून झाल्यावर मुख्यमंत्री रामभद्रन यांनी बँकिंग क्षेत्राकडे नजर वळवली त्यांच्या संचालकांना बोलवलं आणि सांगितलं आता माझं राज्य आलं आहे माझ्या राज्यात गरीबातल्या गरीबाला प्राधान्य मिळणार आहे त्यांना शेतीसाठी उद्योगधंद्यासाठी शिक्षणासाठी कर्ज देण्यात हायगय करायची नाही ही कर्ज फेडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार नाही हे ओघानी आलं शेवटी बँकेतला पैसा जनतेचा आहे जनतेनं मला निवडून आणला त्या अर्थी त्या पैशावर माझा हक्क आहे तो माझ्याकडे पक्षनिधी या गोंडस नावाखाली पोचायला हवा काही अडचण किंवा संकट उभी राहिली तर तुमच्यासमोर मी पाठीशी आहे हे लक्षात ठेवा लागा कामाला लागा एक दिवशी चपळकुमारनं रामभद्रन यांच्या कानावर फायनान्स कंपनीची युक्ती घातली रामभद्रन यांनी काही कर्तबगार मंडळींना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं बँक आम जनतेचा पैसा कुचतोय बँकेमध्ये तो ठेवीदारांना जास्त व्याजदर आणि आकर्षक भेटींची आमिष दाखवा तुमच्याकडे वळवून घ्या या पैशाचा विनियोग कसा करायचा याची कल्पना आहे माझ्याजवळ ठेवीदारांचा पैसा बऱ्यापैकी संपला की एक दिवशी काका वर करा मोकळेवा जनता तुम्हाला जिवे मारायला धावेल पण घाबरू नका पोलिसांचं सहाय्य घ्या आपल्याला अटक करा अशी त्यांना गळ घाला तुरुंगाच्या थंडगार लोखंडी गाजाळ तुम्ही सुरक्षित राहू शकाल तुरुंगात राहायचा कंटाळा आला तर आजारी असल्याचा बहाणा करा म्हणजे तुरुंगातून हॉस्पिटलच्या सर्व सो युक्त अशा एअर कंडिशन रूममध्ये तुमची रवानगी करण्यात येईल ठेवीदारांनी खटले भरले तर काळजी करायची नाही खटलेच्या तारखा सारख्या पडत राहतील अशी व्यवस्था तुमची वकील मंडळी करतीलच शिवाय आमजनतेची स्मरणशक्ती क्षीण असते काही अवधीनंतर सगळ्या गोष्टींचा विसर पडला की तुम्ही बाहेर या चला लागा का मला <laughs> आणि अशा रीतीनं जनतेच्या पैशाचा ओघ आपल्या दिशेनं वळवण्यात मुख्यमंत्र्यांना भलतंच यश मिळालं अर्थात या यशात त्यांना त्यांच्या सहकार्यांचं सहकार्य मिळालंच मुख्यमंत्र्याचा पैसा तो आपलाच पैसा असं समजून तो खर्च कसा करायचा याच्या कल्पना जयमंगला प्रत्यक्षात उतरवायला लागल्या दरम्यान मुख्यमंत्री रामभद्रन यांची लोकप्रियता क्षणोक्षणी वाढायला लागली त्यांचे सत्कार व्हायला लागले त्यांच्या वाढदिवसाच्या सभांना आमाप गर्दी लोटायला लागली आणि अशाच एका सभेत मुख्यमंत्री रामभद्रन यांनी नेहमीच्या राणा भीमदेवी थाटात भाषण केलं त्यांच्या पाठीमागच्या खुर्चीवर जयमंगला विराजमान झाल्या होत्या मोठ्या कौतुकानं त्या रामभद्रन यांच्याकडे बघत होत्या मंचाच्या दूर कोपऱ्यात उभा होता चपळकुमार क्षण दोन क्षण असेच गेले आणि जयमंगला आपल्या खुर्चीवरून उठून उभ्या राहिल्या मंचाच्या कडेनं चालत जायला लागल्या अकस्मात त्यांच्या पायाखालची मंचाची फळी सरकली काय होतंय हे कळायच्या आधी जयमंगला पाच फूट उंच मंचावरून खाली कोसळणार अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली तेवढे आहेत एक आश्चर्य घडलं मंचाच्या दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या चपळकुमारनं एक उंच हनुमान उडी मारली जयमंगलेच्या आधी पोचण्यात यश मिळवलं इतकंच नाही तर त्यांनी जयमंगलेला सावरून धरलं अर्थात या प्रयत्नात जयमंगलेच्या गुग्गुबी देहाला त्याच्या हातांचा विळखा पाडला आणि नकळत त्याच्या अंगावर हर्षाचे रोमांच उभे राहिले त्या क्षणी त्यांनी स्वतःला धन्य मानलं काहीच कारण नसताना मंचाच्या टोकापर्यंत चालत जाण्याची बुद्धी जयमंगलेला दिल्याबद्दल चपळकुमारनं परमेश्वराचे आभार मानले आपण जयमंगलेला खाली पडण्यापासून वाचवलं याबद्दल सभा संपल्यानंतर रामभद्रन साहेब आपल्याला शाबासकी देतील असा त्याचा समज झाला आपण घडलं ते, ते बोलतंच सभा संपल्यावर रामभद्रन यांनी त्याला एका खोलीत बोलवून घेतलं क्रोधाविष्ट होऊन किंचाळत विचारलं माझ्या जयूला समक्ष मिठी मारायचं धाडस केलंच तरी कस रामभद्रन यांच्या चेहऱ्यावरचे ते क्रोधिष्ट भाव बघता चपळकुमारचं हृदय बंद पाडायच्या घाईला आलं तो ततपप करायला लागला रामभद्रन यांनी टाळी वाजवली दष्टपुष्ट अंगाचे चार पाच तरुण त्या खोलीत आले आल्या आल्या त्यांनी चपळकुमारच्या देहाचा ताबा घेतला आणि पुढच्या क्षणी त्याला चोप द्यायला सुरुवात केली लाथा बुक्या जोरदार चपराका शक्ती एकवटून मारलेले गुद्दे याचा वर्षाव चपळकुमारवर चोहबाजूनी इतका झाला की त्याची शुद्धच हरपली मग त्याच्यावर हात आणि पायाचा वापर करण्याने आवर्त घेतलं आणि चुटकी वाजवली चुटकीच्या आवाजासरशी स्ट्रेचर घेऊन चार माणसं आत आली त्यांनी चपळकुमारचं निश्चेष्ट पडलेलं धूळ दाणदिशी स्ट्रेचरवर आदळलं आणि सार्वजनिक हॉस्पिटलात नेऊन तिथल्या काटेवर टाकलं तिथल्या ड्युटीवरच्या डॉक्टरला सांगितलं या आराम जेव्हा जमेल तेवढा उपचार करा उपचार करून त्याला खडखडीत बारा करावा अशी कुठलीच जबाबदारी तुमच्यावर नाही जेव्हा बारा होईल तेव्हा होईल बारा झाल्यावर त्याच्या डोंगरावर लात मारून त्याला हाकलून दिलं ते त्याबद्दल आम्ही तुमचे विशेष आभार मानू सरकारी इस्पितळातल्या खाटल्यावर बेशुद्ध अवस्थेत निप्चित पडून राहिलेल्या चपळ कुमारकडे कुणी लक्षही दिलं नाही असेच काही दिवस कणत कुंथत गेले आणि एक दिवस चपळ कुमारच्या अंगाची हालचाल झाली एका नर्सनं त्याच्याकडे बघितलं ती त्याच्याजवळ गेली तोपर्यंत तो चपळ डोळे किलकिले करून एकवार सभोवती बघून घेतलं आणि नर्सकडे बघून फिल्मी स्टाईलमध्ये विचारलं मै का हा हू तुम्ही सरकारी इस्पितळात आहात आली का शुद्ध तुम्हाला आश्चर्यच म्हणायचं कसलंही औषध न घेता तुम्ही शुद्धीवर आला आहे आता तुम्हाला बरं वाटत असेल तर खाट रिकामी करा इथनं डिस्चार्ज घ्या काही पेशंट तुमच्या या खाटेवर लवणण्याकरता नंबर लावू नयेत चपळकुमारला नर्सच्या बोलण्याचा मतितार्थ समजला त्याने उठून बसायचा प्रयत्न केला त्याला व्यवस्थित बसता आलं थोड्या वेळानं चालण्याचा प्रयत्न करून बघितला त्याला चालताही यायला लागलं मग मात्र इस्पितळातून बाहेरच्या मोकळ्या हवेत गेल्यावर आपल्याला निश्चित जास्त बरं वाटू लागेल असा सुविचार मनात आणून चपळकुमारनं आपल्या अंगावरचे इस्पितळातले कपडे उतरवले स्वतःचे कपडे अंगावर चढवले आणि संथ संथ पावलं टाकत तो इस्पितळाच्या बाहेर पडला आपण इस्पितळात कसे काय येऊन पडलो याचा विचार करता करता त्याला सगळं आठवलं हो आपण जयमंगलेला मारलेली मिठी त्यानंतर रामभद्रन यांच्या भाडोत्री गुंडांनी आपल्याला दिलेला चोप सगळं त्याला आठवलं हो आता रामभद्रन यांच्याकडे परत जाण्यात काही अर्थ नव्हता बाद झालं राजकारण आता पुन्हा चित्रपटसृष्टीत जायचं त्यांनी ठरवून टाकलं पण त्या अगोदर एक गोष्ट केली पाहिजे रामभद्रन यांनी आपल्यावर केलेल्या अन्यायाचा सूड घ्यायचा बास ठरला अरे आपण इतकी वर्ष रामभद्रन यांच्या उपयोगी पडलो आणि त्याचं फलित काय तर भाडोत्री गुंडांकडनं शुद्ध हारपेपर्यंत मारपीट या रामभद्रनला धाडा शिकवायला हवा सर्वांसमक्ष त्याची नाचक्य होईल शर्मेनं त्याची मान खाली जाईल असं काहीतरी आपण केलं पाहिजे नेमकं काय करावं रस्त्यातनं चालता चालता चपळकुमारच्या डोक्यातली विचारचक्र गरा 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 फिरायला ला लागले काही क्षण असेच गेले आणि चपळ कुमारच्या डोक्यात अशी काही नामी कल्पना आली की तो रस्त्यात उभा राहिला आणि त्यांनी जोरात टाळी वाजवली रस्त्यातली इतर मंडळी त्याच्याकडे बघायला लागली अचानक याला काय झालं इतका वेळ बरा होता घ्या अशा अर्थानं त्याच्याकडे सगळे बघायला लागले पण चपळ कुमारच्या लक्षात काही आलं नाही आपल्याला सुचलेल्या कल्पनेवर तो इतका खुश झाला की ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नेमकं काय करायला हवं याचा विचार सुरू झाला चपळकुमारला सुचलेली कल्पना मात्र नामी होती त्यांनी ठरवलं होतं रामभद्रन यांच्या डोक्यावरच्या फरक्यापलाच हात घालायचा सगळ्यांसमक्ष त्यांची फरकॅप हवे तोडवायची रामभद्रनच्या डोक्यावर टक्कल होतं आणि ते आम जनतेला दिसू नये याकरता सदा सर्व काळ ते डोक्यावर वीग आणि वीगवर भली मोठी फरकॅप घालून सगळीकडे वावरत घरात वावरतानासुद्धा कॅब काढून ठेवत नसत इतकंच नाही तर जयमंगलेशी प्रेमालाप करतानासुद्धा कॅब त्यांच्या डोक्यावरच असे जणू काही ती फरकॅप म्हणजे त्यांच्या शरीराचा एक अविभाज्य भागच बनून राहिलेली होती गेल्या चार वर्षात त्यांना बिगर फरकॅप कोणी बघितलंच नव्हतं त्यामुळे चपळकुमारनं मनाशी ठरवून फरकॅपला हात घालायचा आणि फरकॅप हवेत ओढवायची कॅब बरोबर त्यांच्या डोक्यावरचा वीक सुद्धा उरबडून काढायचा तोही हवेत उडवायचा आणि मग बिना खर फरकॅबच्या रामभद्रांच्या पुढच्या हालचाली बघत टाळ्या वाजवायच्या पाय ठरलं रामभद्रन यांच्या डोक्यावरची फरकॅप उडवायची हवेत उंच उडवायची रामभद्रन यांनी केलेल्या अन्यायाचा सूड घेण्याकरता चपळकुमारनं त्यांची फरकॅब हवेत उडवायचं ठरवलं खरं पण प्रत्यक्षातल्या शक्या शक्यतेचा विचार केलेलाच नव्हता औ रामभद्रन राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांच्याबरोबर कमांडोच असायचे रामभद्रन कुठेही बसले की त्यांच्या स्वभोवताली कमांडो मंडळी वेढा घालून उभी राहत असत कुणालाही त्यांच्या परवानगीशिवाय त्या वेढ्याच्या आत प्रवेश मिळत नसे अगदी अगदी कडक सुरक्षा असताना चपळकुमार त्यांच्याजवळ पोहोचणार तरी कसा त्या फरकॅपला हात घालणार कसा आणि ती फरकॅप सर्वांसमक्ष हवेत उडवणार कसा चपळकुमार विचार करायला लागला विचार करता करता त्याला एक जाणवलं की आपण त्यांच्या नकळत सुरक्षित अंतर ठेवून नजर ठेवायला हवी आणि योग्य संधी प्राप्त होताच फरकॅप हवेत उडवायची कामगिरी पार पाडायला हवी त्यानंतरचे कितीतरी दिवस रामभद्रन यांच्या कार्यक्रमाचं वेळापत्रक मिळवण्यात गेले आणि अचानक एक दिवस त्याच्या कानावर बातमी आली रामभद्र जयमंगलेसह पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावणार ते तिथे अवघी पंधरा मिनटं थांबणार होते लग्न लागलं की वधूवरांना आशीर्वाद देऊन मिठाईचा तुकडा तोंडात टाकून निघून जाणार होते चपळकुमारनं पुढची महत्त्वाची माहिती गोळा केली लग्नाचा हॉल लग्नाच्या मुहूर्ताची वेळ आणि रामभद्रन यांच्या बसण्याची व्यवस्था जिथं करण्यात येईल ती, ती जागा चपळकुमारनं लग्नाच्या आदल्या दिवशी हॉलची नीट बघणी केली हॉल सजवण्याचं काम जोरात सुरू होतं हॉलमधल्या मोठमोठ्या खांबांना पांढऱ्या शुभ्र केळीचे बुंदे पानांसकट बांधायचं चा काम चालू होतं केळीच्या बुंद्यांना इतकी पानं होती की बुंद्यांवर चढून त्या पानात लपून बसता येणं सहज शक्य होतं चपळकुमारनं ठरवून टाकलं लग्नाच्या दिवशी हॉलमध्ये सगळ्यात आधी सगळ्यांच्या नकळत प्रवेश घ्यायचा आणि रामभद्रन ज्या जागी विराजमान होणार असतील त्या जागे जवळच्या खांबाला बांधलेल्या केळीच्या बुंद्यावर चढून पानात लपून बसायचं आणि योग्य वेळी त्यांच्या पुढ्यात उडी मारून दत्त म्हणून त्यांच्या समोर उभं राहायचं आणि त्यांच्या फरक्यापला हात घालून ती हवेत उडवायची बस ठरलं लग्नाच्या दिवशी भल्या पहाटे लपत छपत हॉलजवळ चपळ कुमार आला सगळीकडे चिडीचूप शांतता होती हॉलच्या दाराला कुलूप नव्हतं चपळकुमारनं हलक्या हातानं कडी सरकवली दार उघडलं आत प्रवेश केला सभोवती लक्षपूर्वक बघितल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या बसण्याची जागा त्याला ठळकपणे दिसली मुख्यमंत्र्यांसाठी वेगळी भली मोठी सजवलेली खुर्ची कुणाच्याही नजरेत भरेला अशीच होती चपळकुमार खुर्चीजवळ गेला खुर्चीजवळच्या खांबाकडे त्यांनी बघितलं लपून बसायला जागा तिथे होती चपळकुमारनं कमरेची लुंगी वर खेचून घेतली आणि मोठ्या सफाईनं खांबावर चढायला सुरुवात केली काही क्षणात तो वर पोहोचला त्यानं केळीच्या पानांच्या आड वर बसण्याची जागा तयार केली आणि त्या जागेवर उकेडवा बसून राहिला त्यांनी खाली बघितलं वरून उडी टाकली की तो थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या समोर उभा राहणार होता आणि क्षणाचाही वेळ न दवडता त्यांच्या फरक्यापला हात घालून ती उंच हवेत उडवणार होता मग पुढचं पुढं चपळकुमारनं डोळे मिटले देवाची प्रार्थना करायला लागला तो करू पाहत असलेलं कार्य सिद्धीला नेण्याकरता त्याला देवाची मदत लागणार होतीच लग्नाचा मुहूर्त दहा वाजून पाच मिनिटांचा होता घड्याळात वाजले होते साडेपाच म्हणजे जवळजवळ पाच एक तास चपळकुमारला त्या उकिडव्या अवस्थेत रामभद्रन यांच्या आगमनाची वाढ बघत बसावं लागणार होतं लग्नाच्या प्रशस्त हॉलच्या भिंतीवर लावलेल्या घड्याळाची टिकटीक चपळकुमारला स्पष्टपणे ऐकू येत होती थोडा वेळा असाच गेला घड्याळाच्या टिकटिकीचा आवाज अस्पष्ट व्हायला लागला आणखीन थोड्या वेळानंतर त्याला तो आवाज बिलकुल ऐकू येईन असा झाला कारण आता हॉलमध्ये बऱ्यापैकी गर्दी जमा झालेली होती ओ बँडवाल्यांच्या कर्कश आवाजापुढे घड्याळ्याची टिकटीक ऐकू येईल कशी आणि अचानक जमलेली मंडळी टाळ्या वाजवायला लागले चपळकुमार सावरून बसला केळीची पानं बाजूला सारून त्यांनी बघितलं मुख्यमंत्री रामभद्रन आणि जयमंगला यांनी हॉलच्या दर्शनी भागातून प्रवेश केला सगळी मंडळी उठून उभी राहिली मुख्यमंत्र्यांच्या नावाचा जय जयकार करू लागले रामभद्रन यांनी हात उंचावून चेहऱ्यावर प्रसन्न हास्य पसरवून पसंती दर्शवली त्यांना मग कोणीतरी त्यांच्या खुर्चीपर्यंत आणून सोडलं ते खुर्चीवर विराजमान झाले जयमंगला त्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसली पुढच्या क्षणी आठ दहा कमांडो झाले त्यांनी रामभद्रन आणि जयमंगला यांच्या भोवती सुरक्षा कड तयार केलं चपळकुमारच्या छातीत धडधडायला लागलं नेमकी कृती करण्याचा क्षण जवळ येत चाललेला होता एकदम टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला चपळकुमारनं चमकून बघितलं वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले होते आणि वधूपिता त्या दोघांना घेऊन रामभद्रन यांच्या दिशेनं निघाला होता मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी निघालेल्या त्या नवपरिणित जोडप्याकडे सगळी मंडळी कौतुकानं बघत होती चपळकुमारनं आपल्या पुरता निर्णय घेतला मुख्यमंत्री रामभद्रन यांनी वधूवरांना आशीर्वाद देऊन झाल्यावर वधूवर तिथून जायला निघाले की नेमक्या त्या क्षणी ओडी मारायची आणि तो क्षण येऊन ठेपला चपळकुमारनं बारा फूट उंचीवरनं खाली अशी काय उडी मारली की तो मुख्यमंत्री रामभद्रन यांच्या समोर उभा राहिला आश्चर्यचकित मुद्रेनं मुख्यमंत्री रामभद्रन यांनी बघितलं छत फोडून हा माणूस आपल्यापुढे का आणि कसा आला असावा हा विचार त्यांच्या डोक्यात येता येता त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की अरे चा आता तर आपला चपळकुमार उडी मारून आपल्या समोर उभा राहायचा त्याचा मतलब काय असेल या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांना ताबडतोब मिळालं कारण क्षणार्धात चपळकुमारनं मुख्यमंत्री रामभद्रन यांच्या डोक्यावरच्या फरक्यापला हात घातला फरक्याप हस्तगत केली आणि आरोळी ठोकत त्यांनी ती उंच उडवली पुढच्या क्षणी त्यांच्या डोक्यावरचा विग ओरबाडून काढला आणि तो देखील आरोळी ठोकत उंच उडवून टाकला हा प्रकार मुख्यमंत्री रामभद्रन यांना इतका अनपेक्षित होता की आजून पाहण्याव्यतिरिक्त ते काहीही करू शकले नाही पुढच्या क्षणी प्राप्त परिस्थितीची त्यांना जाणीव झाली त्यांनी दोन्ही हाताने आपलं डोकं झाकायचा प्रयत्न केला इकडे हॉलमध्ये जमलेल्या जनसमुदायानं हा सगळा प्रकार डोळ्यात साठवला या प्रसंगी काहींचे डोळे विस्फारलेल्या भुवया तशाच उंचावलेल्या स्थितीत राहिल्या अचंब्यानं तोंडात घातलेलं बोट काही जणांचं तसंच तोंडात राहिलं लग्नघरात वधूवरांचे फोटो खेचण्यास आलेल्या फोटोग्राफर मंडळींनी आपले कॅमेरे मुख्यमंत्र्यांच्या दिशेनं वळवले आणि हॉलमध्ये क्लिकलिकाट झाला इकडे कमांडो मंडळी चपळकुमारच्या दिशेनं वळली त्यांनी त्याला आपल्या ताब्यात घेतलं लाथा बुक्क्यांचा वर्षाव सुरू केला हा वर्षाव बाराच वेळ चालला शेवटी चपळकुमारची शुद्ध हरपली तेवढ्यात कोणीतरी स्ट्रेचर आणलं चपळ कुमारला स्ट्रेचरवर घालून लग्न घराबाहेर काढण्यात आलं त्यावेळी जमलेल्या सगळ्यांनी बघितलं लाथा बुक्क्यांच्या मारानं चपळकुमारचं सगळं अंग काळं निळं पडलेलं होतं शुद्ध त्याची हरपलेली होती पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र एक हास्य पसरलेलं होतं अगदी या कानापासून त्या कानापर्यंत आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड खास फिल्मी पद्धतीनं चपळकुमारनं उगवलेला होता आणि हा सूड खचितच विचित्र होता पण चपळकुमारचं पुढे काय झालं ते मात्र कोणाला कळलं नाही चपळकुमारनं आपलं चंबू आवरून दुसऱ्या राज्यात प्रवेश केला चपळपूरला पुन्हा कधीही परतायचं नाही असं त्याने ठरवलं असं तिथली मंडळी सांगतात अरे ओ चपळपूरला तुम्ही गेलात तर तु दबक्या आवाजात तुम्हाला आजही ही चपळकुमारनं घेतलेल्या सुडाची चित्तरकथा ऐकवण्यात येते बरं का हां पण आता एवढं मात्र विचारू नका की हे चपळपूर आलंय कुठं मित्रांनो कशी वाटली चपळकुमारच्या विचित्र सूडाची चित्रकथा उत्तम होताना हा सूड ऐकताना खूप हसायला येत होतं मलाही वाचताना खूप हसायला येत होतं तुम्हाला ही कथा आवडली असेल हा व्हिडिओ पटकन लाईक करून टाका चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो ही कथा तुम्हाला आवडली आहे त्यामुळे ही कथा आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात सोशल मीडियावर शेअर करायला काहीही हरकत नाही अहो आपल्याला झालेला आनंद सगळ्यांच्या बरोबर वाटून घ्यावा असंच म्हणतात चला मित्रांनो पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा तोपर्यंत नमस्कार मित्र हो